एक्सलार स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील 20 वर्षाखालील सुमारे 1500 कुमार मुले आणि मुली यांचा सहभाग असलेली स्पर्धा ग्रामीण भागातील कबड्डी खेळांसाठी मोठे व्यासपीठ ठरणार आहे. प्रो कबड्डीला जिल्ह्यातनं मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष शांताराम जाधव स्पर्धेचे तांत्रिक संचालक असणार आहेत. स्पर्धेला मॅक्स लिंग यांचा पाठिंबा लाभला आहे. या स्पर्धेचे आयोजन एक्सलार स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कौस्तुभ देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली केले जाईल. स्पर्धेतील सामन्यांची 4 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून ग्रुप स्टेज बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. यामध्ये खेड विभागातील खेड, जुन्नर, शिरूर, आंबेगाव तालुक्यातील खेळाडूंची स्पर्धा 29 ऑक्टोबरला, राजगुरुनगर, पिंपरी चिंचवड, मावळ, मुळशी तालुक्याची स्पर्धा 4 नोव्हेंबरला निगडीला, पुणे शहर, भोर आणि वेल्हे तालुक्यातील खेळाडूंची स्पर्धा 5 नोव्हेंबरला पुण्यात आणि बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील खेळाडूंची स्पर्धा 11 नोव्हेंबरला बारामतीत होणार आहे. या सर्व ठिकाणच्या स्पर्धा त्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार असल्याचं पवार यांनी नमूद केलं आहे.